साताऱ्यात यंदा मान गादीला आणि मतही गादीला असं चित्र पाहायला मिळालं. मतदानानंतर ते निकालाच्या दिवसापर्यंत फक्त तुतारीची हवा पाहायला मिळत होती. मात्र अखेरच्या क्षणी राजेंनी मतमोजणीत गती घेतली आणि 33,000 अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला. सर्व एक्झिट पोलमध्ये शिंदे आघाडीवर दाखवत असताना राजेंनी अनपेक्षित विजय मिळवत साताऱ्यात पवारांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडली. साताऱ्यात उदयनराजे नावाचं असलेलं वलय, भाजपचं मजबूत संघटन, मोदींची सभा, अजित पवारांच्या गटानं केलेली कामं यामुळं उदयनराजेंना फायदा झाला असं म्हटलं पाहिजे. राजेंच्या या विजयानंतर साताऱ्यातील कोणत्या भागात कोणाला किती मतांचं लीड मिळालं याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच लागली असेल. चला तर मग साताऱ्यात विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारी सविस्तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. तसं म्हटलं तर सातारा लोकसभा हा एकूण 6 मतदारसंघांच्या अंतर्गत येतो. यामध्ये सातारा, कोरेगाव, वाई, कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये साताऱ्यात भाजपचे शिवेंद्रसिंह राजे भोसले, वाईमधून अजितदादा गटाचे मकरंद पाटील, कोरेगावमध्ये शिंदे गटाचे महेश शिंदे, कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, कराड उत्तरमध्ये शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील आणि पाटणमध्ये शिंदे गटाचे शंभूराज देसाई आमदार आहेत. म्हणजेच काय तर महायुतीकडे 4 तर महाविकास आघाडीकडे 2 आमदारांचं बळ होतं. महाविकास आघाडीची संपूर्ण भिस्त कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटणवर होती. मात्र या भागात अपेक्षित लीड शशिकांत शिंदेंना मिळालं नाही. या उलट सातारा, कोरेगाव आणि वाईमधील मताधिक्यानं राजेंच्या विजयात हातभार लावला. आता पाहूयात कोणत्या मतदारसंघात कोणाला किती मतं मिळाली. तर सातारा विधानसभा मतदारसंघात उदयनराजेंना 1,16,938 मतं मिळाली, तर शशिकांत शिंदेंना अवघी 80,705 मतं मिळाली. म्हणजेच 36,233 मताची मोठी आघाडी साताऱ्यात मिळाली. त्यानंतर कोरेगाव मतदारसंघात उदयनराजेंना 1,03,922 मतं मिळाली, तर शशिकांत शिंदेंचं होमग्राऊंड असूनही कोरेगावात त्यांना अवघी 97,067 मतदान झालं. म्हणजेच कोरेगावात त्यांना अवघी 97,067 मतदान झालं. म्हणजेच कोरेगावात सुद्धा शशिकांत शिंदेंना 6,855 पिछाडीवर गेल्याचं पाहायला मिळालं. यानंतर पुढचा मतदारसंघ तो म्हणजे वाईचा. वाई मतदारसंघात शिंदेंच्या तुतारीला 97,428 मतं मिळाली, तर उदयनराजेंना 90,685 मतदान झालं. यानंतर पुढचा मतदारसंघ तो म्हणजे वाईचा. वाई मतदारसंघात शिंदेंच्या तुतारीला 97,428 मतं मिळाली, तर उदयनराजेंना 90,685 मतदान झालं. म्हणजे 6,743 मतांची आघाडी शशिकांत शिंदेंना मिळाली. यानंतर आपण जाऊयात उत्तर कराडमध्ये. तर या ठिकाणी शशिकांत शिंदेंना 90,654 मतं पडली, तर उदयनराजेंना 88,930 मतं मिळाली. म्हणजेच उत्तर कराडमध्ये अवघ्या 1,724 मतांची मामूली आघाडी शिंदेंना मिळाली. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण प्रतिनिधित्व करत असलेल्या कराड दक्षिणमध्ये शशिकांत शिंदेंना 92,198 मतं मिळाली, तर उदयनराजेंना 92,814 मतं मिळाली. म्हणजेच महाविकास आघाडीची ताकद असूनही दक्षिण कराडात शिंदे 612 मतांनी मागं पडल्याचं दिसत आहे. आता आपण पाटणमध्ये शशिकांत शिंदेंच्या तुतारीला 78,403 मतं मिळाली, तर उदयनराजेंना 75,460 मतदान झाल्यानं या ठिकाणी 2,970 मतांचं लीड मिळालं. एकूण मतांची मांडणी केली तर शशिकांत शिंदेंच्या पारड्यात 5,38,363 मतं पडली, तर उदयनराजेंच्या कमळाला 5,71,134 मतं मिळाली. अशा पद्धतीनं 32,771 मतांनी उदयनराजेंनी साताऱ्यात दणदणीत विजय मिळवला आणि शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला हादरा दिला. सातारा मतदारसंघात उदयनराजेंना मिळालेलं एक गटा लीड शशिकांत शिंदेंसाठी धोक्याचं ठरलं. बाकी साताऱ्याच्या निकालावर तुमची पहिली कमेंट काय आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.